त्यामुळे आमच्या कुणाचाच नाही, म्हणजे आम्ही तरी नाही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही, त्यांच्याशी मैत्री करा. की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशानी जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी 9 वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू. तुम्ही म्हणलात नवीन नवीन काहीतरी करत राहा, तर तुम्ही नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात? खडकवासल्यातलं चर्चा आहे परत एकदा तुमची. त्यामुळे आमचा कुणाचाच नाही, म्हणजे आम्ही तरी नाही. पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही, त्यांच्याशी मैत्री करा. आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची, कोणाशी करायची. सगळेच वाईट आहेत असंही नाही, सगळे चांगले असंही नाही, पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारणामध्ये. त्यामुळे तुम्ही सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही, जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो, मला पटकन काढतील ना त्यांच्या पक्षामध्ये. इथे तुम्ही गप्प राहणं हे शिकायला पाहिजे, मला ते जमत नाही. आम्ही बोलतो, आमची किती भांडणं होतं, भांडणं होत नसतील तर मग मित्र कसले तुम्ही? मग काय बोल. सारांश या सगळ्या आज 9व्या वर्धापन दिनानिमित्त एवढाच करतो की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं होतात. माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोकचळवळ म्हणून उभी आहे. ते हे 9 वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं, कुणावरही टीका न करता, कुणाशीही वितुष्ट न धरता. याचं मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशानी जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी 9 वर्ष हे काम केलेलं आहे त्याचं फलित मिळालं असं आम्ही समजू.